ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता आपण पाहणार आहोत रुग्णसेवा करणाऱ्या एका देवदूताची गोष्ट. कोरोनाच्या महामारीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करतात. इतकंच नाही तर काही डॉक्टरांच्यावर दुःखाचा डोंगरही कोसळलेला असतो. असंच काहीसं झालं औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर गावातील डॉक्टर रणजित गायकवाड यांच्याबद्दल. पण त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर माणुसकीचं एक नवीन उदाहरण घालून दिलं. 15 मेला रणजित गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या मृत्यूचं दुःख असतानाच त्यांच्या मनात रुग्णांची काळजीसुद्धा होती. आणि त्याच काळजीतून दुसऱ्याच दिवशी डॉक्टर रणजित गायकवाड पुन्हा एकदा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले. वडील आता हयात नाहीत, मात्र आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो या भावनेतून डॉक्टर गायकवाड यांनी लगेच कामाला सुरुवात केली. डॉक्टरांना कोविड सेंटरमध्ये पाहिल्यानंतर रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर काही जणांनी सुटकेचा निश्वास सोडला. एवढ्या मोठ्या दुःखात असतानाही डॉक्टर अवघ्या काही तासात पुन्हा रुग्णसेवेसाठी परत आले. रुग्णांकडे आणि त्यांच्या नातलगांकडे डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी शब्द नव्हते. आपण थांबणं, भावनिकतेमुळे काम न करणं किंवा भावनिकतेला महत्त्व देणं मला काही पटलं नाही. आणि इतके सगळे लोक, इतके सगळे सिरियस पेशंट आयसीयूत असताना मला काही चैन पडलंच नसतं. माझ्या वडिलांची मला अशी शिकवण होती, त्यांचा विज्ञान दृष्टिकोन होता, ते समाजातील विचाराचे होते. त्यांनी मला वारंवार सांगितलं, शिकवलं, संस्कार केले की बाबा आपल्यावर आलेल्या संकटाला आपण धैर्याने सामोरे गेलं पाहिजे आणि नेहमी भावनिकतेपुढे कर्तव्याला महत्त्व दिलं पाहिजे. भावनिकतेपुढे आपण थांबता कामा नये असं आहे. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोविड-19 ची लस मिळेल याची खात्री करण्यासाठी मदत करू इच्छितं. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाच्याबद्दल जागरूकता अधिकाधिक वाढेल. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.